आज इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 18 जागांसंदर्भात आम्ही पूर्णपणे सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर आता एक शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी इंदापूर तालुक्यामध्ये उपेक्षित राहिलेले सगळे युवक आहेत, शेतकरी आहेत, या सर्वांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हित डोळ्यासमोर ठेवून क्रांतीवीर शेतकरी पॅनल या माध्यमातून 18 च्या 18 जागा आम्ही लढवतोय आणि एक सक्षम पर्याय कृषी उत्पन्न बाजार समितीला क्रांतीवीर शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आम्ही देतोय आणि आम्हाला विश्वास आहे की शेतकऱ्यांना आणि युवकांना गृहित धरून जे इंदापूर तालुक्यातलं राजकारण सुरू आहे त्या राजकारणाला आता जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये एक उद्रेकाची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करून आम्ही शेतकरी हितासाठी क्रांतीवीर शेतकरी पॅनल हा उभा केलेला आहे आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की हा पॅनल लोकांपर्यंत एक सक्षम पर्याय म्हणून जाईल आणि लोकही भरभरून या पॅनलला प्रतिसाद देतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यामधील निवडणूक ही बिनविरोध होणार नाही. ज्यांना ज्यांना आमच्या बरोबर येणं शक्य आहे अशा सर्वांना बरोबर घेऊन आमच्या काय जागांमध्ये मागं पुढं सरून सक्षम पर्याय 18 च्या 18 जागेंचा आम्ही उभा केलेला आहे. त्यामध्ये तडजोड करून ज्यांना बरोबर येणं आमच्या शक्य त्यांना बरोबर घेऊ आणि जनतेच्या हितासाठी फक्त जागेंमध्ये तडजोड करू. बिनविरोध जर करण्याचा कोणाचा प्रस्ताव आला तर 3 जागा आम्ही बिनविरोधसाठी या लोकांना सोडायला तयार आहोत. इंदापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत अनेक संस्थांच्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या आणि बिनविरोध निवडणुका झाल्यानंतर कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, तोंड बघून कार्यकर्त्यांना संधी दिली जाते आणि शेतकऱ्यांवर बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर जी काही शोषण केलं जाते याचा अनुभव अनेक निवडणुका झालेल्याच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि म्हणून बिनविरोध निवडणुका करणं म्हणजे लोकशाहीची हत्या करणं आणि लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि निवडणुकीच्या माध्यमातून एक सक्षम उमेदवारांना संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीचं काम त्या त्या संस्थेमध्ये होऊ शकतं आणि आम्ही त्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातल्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये बिनविरोध होणार नाहीत यासाठी जनतेला सक्षम पर्याय देणार.